നമസ്കാരം. തിരുവനന്തപുരം ചെങ്കോട്ട് കോണത്ത് ഈ മാസം 14-15 തീയതികളിൽ നടക്കുന്ന സന്യാസി സംഗമത്തെക്കുറിച്ച് അഖില ഭാരതീയ സന്ത് സമിതിയുടെ ജനറൽ സെക്രട്ടറിയായ ദന്തിസ്വാമി ജിതേന്ദ്രാനന്ദ സരസ്വതി മഹാരാജന് പറയാനുള്ളത് നമുക്ക് കേൾക്കാം. അഖില ഭാരതീയ സന്ത് സമിതി ദ്വാരാ ആയോജിത ദക്ഷിണ ഭാരതീയ സന്യാസി സമ്മേളൻ ഇസ് രാഷ്ട്ര കി ഏകതാ ഓർ അഖണ്ഡത കാ മൂൽ ആധാർ दक्षिण के आचार्य और उत्तर के अवतार, यही सम्मिलित स्वरूप जो है यह भारत के सनातन धर्म की गौरव गाथा को पूरे विश्व में विस्तार देता है. रामानुजाचार्य दक्षिण, रामावतार उत्तर, अद्वैत के प्रतिपादक आद्य भगवत्पाद जगतगुरु शंकराचार्य भगवान की इस पवित्र पावन जन्मभूमि केरल प्रांत में वर्षों बाद सन्यासी सम्मेलन. सनातन हिंदू धर्म के 127 संप्रदायों के सम्मिलित स्वरूप अखिल भारतीय संत समिति का दक्षिण में यह प्रथम आहट है. यह आहट इसलिए कि राष्ट्र विरोधी ताकतों के मंसूबे ध्वस्त हो सके या राष्ट्र शक्तिशाली गौरवशाली परंपरा का वाहक और सनातन हिंदू धर्म का ध्वजा वाहक या केरल प्रांत जब पूरे तत्कालीन भारत भूमि जो 2500 वर्ष पहले थी और सिर्फ 4% सनातनी बचे थे, उस समय भगवत्पाद जगतगुरु शंकराचार्य भगवान ने शांकर दिग्विजय प्रारंभ किया. उनकी इस पवित्र भूमि से पुनः शांकर दिग्विजय की आशा लिए सनातन धर्म के धर्मोत्थान की प्रेरणा से केरल, कर्नाटक और तमिलनाडु दक्षिण के इन तीन राज्यों के सन्यासियों का सम्मेलन, आप सभी का हार्दिक स्वागत है. आप पधारें और सन्यासी सम्मेलन दक्षिण भारत में सनातन हिंदू धर्म के वैभवशाली परंपरा को पूरे विश्व से परिचित कराएगा, इन्हीं आशा और विश्वास के साथ. नारायण श्री हरि. ചാനൽ സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യാത്തവർ ഉടൻ തന്നെ സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യുക. ബെല്ലൈക്കൺ കൂടി ക്ലിക്ക് ചെയ്താൽ ഞങ്ങൾ അപ്ലോഡ് ചെയ്യുന്ന വീഡിയോകളുടെ നോട്ടിഫിക്കേഷൻ ഉടൻ തന്നെ ലഭിക്കുന്നതായിരിക്കും.